subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Hi, looking for a residential property? You got to keep three things in mind. Location, location, location. We have all under one roof at 10 Marina Bay, Sector 10, Plot Number 10, Vashi. Why settle for less? Live life limitless. सोमवारी आमदार गणेश नाईक यांनी रबाले येथील हिंदी मान्यवर काशीरामजी विद्यालय व रबाले परिसरात ठाणे बिलापूर मार्गाशी जोडणाऱ्या सबवेची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनाळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, अशोक पाटील, माजी नगरसेविका रंजना सोनाळे, समाजसेवक राजेश मडवी, सुदर्शन जिरगे उपस्थित होते. रबाले येथील मान्यवर काशीरामजी विद्यालयात आजूबाजूच्या झोपडपट्टी परिसरातील सर्वसामान्य गरीब आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयात क्रीडा, विज्ञान, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये कर्तबगाराचा ठसा उमटवला आहे. या विद्यालयाच्या माध्यमातून उत्तम दर्जाची शैक्षणिक व्यवस्था निर्माण होण्यासाठी विद्यालयातील प्रयोगशाळेसाठी 25 लाख रुपये आणि क्रीडा प्रबोधनासाठी 25 लाख रुपये असा 50 लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणा आमदार गणेश नाईक यांनी या विद्यालयाच्या भेटीप्रसंगी केली आहे. रबाले परिसरात ठाणे बिलापूर मार्गाशी जोडणाऱ्या सबवेबद्दल काही राजकीय प्रवृत्तीमुळे जनतेच्या सोयीच्या या कामामध्ये अडथळा निर्माण करण्यात आला होता. त्याबद्दलची उद्गीता आणि क्रोध या परिसरातील जनतेची प्रतिनिधित्व करणारे माजी महापौर सुधाकर सोनाणे यांनी व्यक्त केली होती. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर होणाऱ्या साप्ताहिक आढावा बैठकीमध्ये आमदार गणेश नाईक यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या सबवेची काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसे झाले नाही तर स्वतः त्या ठिकाणी पोकलेन आणून हे काम पूर्ण होण्याच्या अनुषंगाने कारवाई करू असा इशारा दिला होता. या सबवेच्या पूर्णत्वामध्ये एका स्वच्छतागृहाचा अडथळा येत होता. त्याचं कारण पुढे करून रबाले परिसराच्या विकासात खोडा घालण्यासाठी काही असंतुष्ट राजकीय प्रवृत्ती प्रयत्नशील होत्या. मात्र सुधाकर सोनाणे यांनी आमदार गणेश नाईक त्यांच्याबरोबर MIDC महामंडळाकडे पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करून या सबवेच्या आड येणाऱ्या स्वच्छतागृहासाठी MIDC कडून पर्यायी जागा मिळवली आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यामध्ये असणारा मुख्य अडथळा दूर झाला आहे. उर्वरित 5% काम येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊन सबवे लवकरच रबाळे येथील नागरिकांसाठी खुला होईल आणि ठाणे बेलापूरकडे जाताना सुरक्षितपणे जाता येईल. या ठिकाणी होणारे अपघात टळतील याबद्दल आमदार गणेश नाईक यांनी समाधान व्यक्त केले. साधारणपणे 1-6 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांना मी जसा 10-12-15 दिवसांनी भेटतो, त्या एका भेटीमध्ये सुधाकरजी सोनावणे जनतेच्या या सर्व अडचणीच्या अनुषंगानं थोडेसे त्रासलेले दिसले. मला त्रासले होते अशासाठी की या वस्तीतून ठाणे बेलापूर रोडला जाताना रॉंग साईडनं मोटरसायकल, सायकल, कारने जावं लागत असते आणि परिणामी अपघात घडत होते. अपघातामध्ये बरेचसे लोक अपंग झाले, काही लोकांना दुर्दैवानं मृत्यू आला. आणि त्या सगळ्या गोष्टीची एकूण तीव्रता सुधाकर जय सोनावणे यांच्या मनाला निश्चितपणे डाचत होती आणि म्हणून त्याने त्रागून बोललं की आता याच्यातून काहीतरी शेवटच्या टोकाला मला म्हणजे उग्र आंदोलन करावं लागेल. तर मग सुधाकर सोनावणेंचा जो एकूण संताप, म्हणजे तो संताप अनाटय नव्हता, तो जनतेच्या हिताकरता असलेला संताप बघताना मग मीच माननीय आयुक्त महोदयांना म्हटलं की जर का ह्या कालखंडामध्ये ह्या गोष्टी नाही घडल्या तर मी स्वतःहून पोकलेन घेऊन त्या ठिकाणी अंडरपासचं काम सुरू करेन. त्याच्यामध्ये अडथळा असा होता की ते सार्वजनिक शौचालय होतं. सार्वजनिक शौचालयाचं बहाणा सांगून काही लोकांना ह्या परिसराचा जो विकास होतोय तो विकास घडवायचा नव्हता. सुधाकरजी बरोबर आहे ना? हां. आणि म्हणून मग त्यावेळेला ते सार्वजनिक शौचालयाच्या करता पर्यायी जागा MIDC कडून एक भूखंड तिथे बाजूला होता, तो भूखंड घेण्याकरता MIDC च्या स्तरावर सुधाकरजी सोनावणेंनी पत्रव्यवहार केला, मला पत्र दिलं, आयुक्तांना पत्र दिलं, त्याचा पाठपुरावा झाला आणि आता अंतिम टप्प्यामध्ये तो प्लॉट सार्वजनिक शौचालयाकरता मिळणार आहे. परंतु आज ज्यावेळेला मी अंडरपास व्हिजिट करण्याचा विचार केला तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आता 95% काम झालेलं आहे. 5% काम साधारण या 15 वाड्यामध्ये पूर्ण होईल आणि नोव्हेंबरच्या
15 तारखेच्या आसपास हा जो टनेल आहे, टनेल म्हणण्यापेक्षा आपण सबवे, ज्या सबवे तो काय शोभेची वस्तू नाही, ही गरजेची वस्तू होती. हा सबवे सुरू झाल्यानंतर भविष्यकालामध्ये सायकलवर जाणारे लहान मुलं कॉलेजची, जे ऐरोलीमध्ये जातात हायस्कूलची, किंवा काही कामगार यांची मोटरसायकलवर जाणारे, कारने जाणारे, त्यांच्या भविष्यकाळात जीवाला धोका होणारा तो धोका टळलेला आहे. आणि मी ते काम बघून मला आनंद वाटला, आणि म्हणून आता पुढच्या वेळेला ज्याला मी महापालिकेत जाईन त्याला ऐकताना त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम केल्याबद्दल एक समाधान मी व्यक्त करणार आहे. सुधाकर सोनानेच्या मनात जो क्रोध आला तो त्याच्याचमुळे, नॅचरली जर काही गोष्टीमुळे जर काम रखडलं असतं तर ते त्याला काय सुधाकरसुद्धा काय अविचारी नाही, परंतु कुठेतरी राजकारणाचाच असा भाग घेऊन कोंडमारा पुष्कट दाबी केली जाते हे लक्षात आल्यानंतर सुधाकरची भावना अशी घेते, आणि मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि मीच सांगितलं की आता पोकरण मीच घेऊन येतो, काय केस करायची माझ्यावर करून टाका. एकूण माननीय आयुक्त महोदय तसे म्हणजे प्रत्येक गोष्टीला समजून उमजून क्रिया करणारे आहेत असं मला वाटतं. आता 100% कामामध्ये ते काय खरं घडत नाही, परंतु बहुतांशी त्यांच्या सगळ्या त्या गोष्टीला म्हणजे प्रयत्न करण्याचा प्रयत्न दिसतो तो, आणि म्हणून तो राजकारणाच्या बाजूला गेला. आता या जनतेला सुखाचे दिवस येतील असं मला वाटतं. आता मी आलो आता की मान्यवर काशीरामजी हिंदी विद्यालयामध्ये भेट दिली, या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, वर्ग कमी पडत होते, आणि म्हणून त्या ठिकाणी आता MIDCची आट अशी होती की पूर्ण कन्स्ट्रक्शन नाही करायचं, कायम कसं टेम्पररी मीन्स फॅब्रिकेटेड, माने म्हणून सुधाकर सोनाराने अशी इमारत बांधली तर ती फॅब्रिकेटेड इमारत ती पक्क्या इमारतीपेक्षा मजबूत दिसते ऐकला का. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता मी पहिल्या टप्प्यामध्ये इथे क्रीडा एक प्रबोधिनी तयार होते, त्याकरता 25 लाख रुपये आमदार फंडामधून मी जाहीर करतो या ठिकाणी, आणि वर लॅब विद्यार्थ्यांकरता म्हणजे ज्याला आपण सायन्स लॅब त्याच्याकरता 25 लाख असे 50 लाख रुपये मी या ठिकाणी जाहीर करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मित्रांसह प्रिया जुळणचा रिपोर्ट, नवी मुंबई. Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.